नमस्कार, आज आहे घटस्थापना। घटस्थापनेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आमच्या लक्ष्मीताईंनीच म्हणजेच माझ्या मोठ्या जावेनी कशी मांडणी केलेली आहे, घटस्थापना कशी केलेली आहे ते पाहूया। त्या मुंबईला कल्याणमध्ये राहतात, तर चला पाहूया। स्वामी समर्थ आहेत आमचे, विठ्ठल रुक्माई आहे आमची, अन्नपूर्णा आहे, ही आमची अन्नपूर्णा आहे, संतोषी मातेचा फोटो आहे आमचा, बस का? हा, त्याला बघा, कळस केला आहे। कळसाला प्रत्येक जण आंब्याची पाने लावतात, प्रत्येक जण आंब्याची पाने लावतात, पण मी कशी खाऊची पाने लावली, कारण मी दरवर्षी खाऊचीच पानं लावते। 10 ते 12 वर्ष झालं माझ्या घरात घड बसतो, मी असा कळस करते। कळसाला हळदी कुंकू, वेणी, फुलं असं ठेवलेलं असतं, आणि मी असा कळस बनवते। आता चला चला, आता माती आपण घट कसा बसवायचा ते बघूया। काही काही लोक लाल मातीच टाकतात, पण मी काय केलं, ही थोडी थोडी माती टाकली ना, काळी माती आणि लाल माती थोडी टाकली ना की घर, बघा मी थोडीशीच टाकली, लाल माती जास्त आहे, ही माती कमी आहे। आता ह्या मातीला मिक्स करायचं, ही अशी सगळी मिक्स करून घ्यायची, जरा ह्याच्यात पाणी सोडायचं, सगळी मिक्स करून घ्यायची माती। हा, ही आपली माती झाली मिक्स, तर ही माती आपण या टोपलीमध्ये अशी सगळी घ्यायची, ओतो ही सगळी टोपली माती। अशी पसरून घ्यायची सगळी, तर माती पडते काय घ्यायच्या, बारीक माती आहे त्यामुळे ती पडते थोडी थोडी, तरी काय टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही। आणि थोडासा इथे असा गोल करायचा, हा गोल करायचा असा, हे मिक्स धान्य, हे बघा, हे वटाणा आहे, गहू घेतलेत, मटकी घेतली आहे, आणि ना हिरवे मूग घेतले, हे सगळं की नाही रात्री भिजत घालायचं, कारण ना आपलं बघा थोडं कमी येत उगवत, पण हे टाकाल ना ह्याने पूर्ण परडी भरून जाते। आता बघा मी कशी टाकते, हे थोडं 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 असं टाकायचं, मध्ये नाही टाकायचं, मध्ये आपल्याला कळस ठेवायचा, त्यामुळे का नाही मध्ये टाकायचंच नाही, हे असं थोडं 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 टाकत। इथे मध्ये आयडिया नव्हती, पण मी कसं मी पहिल्यापासून टाकायची, आता आता व्हिडिओ मध्ये दाखवतात हे धान्य भेल करा ते, पण माझं कसं होतं मी पहिल्यापासून करत होती, पण मी व्हिडिओ काढत नव्हते, त्यामुळे काय झालं आता असाच मी व्हिडिओ काढला, म्हटलं जाऊ दे मला हे आनंद वाटतोय। हा, आता हे बघा हे कसं मी बाहेरून आणलंय, थोडं याच्यात बघा काय काय आहे, बघा हे जव आहेत, मके आहेत, आणि काय आहे, हा जव मकेच आहेत बघा, म्हणलं जाऊ दे आणलंय तर टाकते, बाहेरचं पण टाकते, घरातलं पण मी धान्य टाकते, असं काही नाही की बाहेरचं नुसतं आणून टाकलं पिवतं, असं काय नाही। हे असं असं थोडं 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 आपलं असं हे करायचं, सुका मका आहे, आणि ह्याच्यावर परत आपलं पाणी आणि थोडी माती टाकायची। काय होत आहे याने भरगच्च दिसत, पण आणि तुम्ही 3 दिवसात बघा केवढं येत आहे ते ज्वार, केवढं येत आहे।
मग जरा गोल करायचं, थोडस खड्ड्यासारखं करायचं. तुम्हाला वाटत असेल तुम्ही परातीत ठेवू शकता, अशात पण ठेवतात, गावी बायका ठेवतात परातीत. पण कोण कोण केळीच्या पानावर बघा असा चौकोन करतात मातीचा, आणि त्याच्यावर पण करतात. प्रत्येकाची परंपरा वेगळी असते, प्रत्येकाला जसं जमेल तसं. बघा शायदाची माळ, हा ही घटाला आम्ही अशी माळ लावतो, माळ दाखव. हा आणि हा दिवा असं माझं काय भाई साधं असतंय, असं हे जास्त हे नाही, सगळं बघून देखून करावं लागतंय. ही माळ बघितली हा हे आणि काय घटाच्या शुभेच्छा सर्वांना, नवरात्रीच्या शुभेच्छा, घटाच्या शुभेच्छा, असा माझा साधा घट असतो.